ऐन कोरोनाच्या काळामध्ये आणि जेव्हा पूर परिस्थिती तयार झाली त्या पूर परिस्थितीमध्ये जे काम स्नेहल दीदीने केलं ते काम भल्या भल्या इथल्या पुरुष माणसाला करता येणार नाही इतक्या ताकदीने ती माऊली उभी राहिली. वडिलांचा मृत्यू झाला हे कळलेलं असतानाही गुडघाभर पाण्यात आणि चिखलात उतरून महाडकरांचे प्रश्न सोडवणं जास्त. राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकार नामाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा. येताना काही लोकांशी बोलत होते आणि एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराकडे सहज आमची चर्चा चालली होती तेव्हा ते आम्हाला सांगत होते की ताई स्नेहल जगताप हे नाव बाई म्हणून कुणीही हलक्यात घेऊ नये कारण ऐन कोरोनाच्या काळामध्ये आणि जेव्हा पूर परिस्थिती तयार झाली त्या पूर परिस्थितीमध्ये जे काम स्नेहल दीदीने केलं ते काम भल्या भल्या इथल्या पुरुष माणसाला करता येणार नाही इतक्या ताकदीने ती माऊली उभी राहिली आणि प्रत्येकासाठी इथं काम केलं. ही गोष्ट काबिले तारीफ आहे की वडिलांच्या मृत्यूनंतर सुद्धा वडिलांचा मृत्यू झाला हे कळलेलं असतानाही गुडघाभर पाण्यात आणि चिखलात उतरून महाडकरांचे प्रश्न सोडवणं जास्त गरजेचं आहे हे काम करणाऱ्या आमच्या स्नेहल जगताप आहे. त्यामुळे महाडची समीकरणं बदलायला वेळ लागणार नाही. पत्रकार प्रश्न विचारत होते मगाशी ते असं म्हणत होते की स्नेहल जगतापांचा लढा एका बलाढ्य वगैरे वगैरेशी आहे कसं होईल त्यांचं. त्यांना साधी गोष्ट आम्ही सांगितली राजे हो बलाढ्य ताकदवर विजयी प्रस्थापित हे शब्द उद्धव साहेब ज्यांच्या पाठीशी उभे राहतात त्यांना लागतात. कालपर्यंत मातोश्रीच्या सावलीला जे उभे होते त्यांना तो विजयी शब्द अनुभवता आला. ज्या क्षणी त्यांनी मातोश्रीशी बैमानी केली तो विजयी बलाढ्य ताकदवर आणि महाडकरांच्या काळजात राहणारं नाव हे स्नेहल जगताप आणि येणाऱ्या काळात नाव असते हे ताकदीनं मांडले. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.